वैभव सूर्यवंशी हे नाव सध्या भारतीय क्रिकेट जगतामध्ये प्रचंड गाजत आहे आणि त्याला कारण देखील तसंच आहे. वैभव सूर्यवंशीनं 12व्या वर्षीच रणजीमध्ये पदार्पण केलं आणि त्यानं युवराज आणि सचिनला मागे टाकलंय. सचिन तेंडुलकरचं वय रणजी पदार्पणाच्या वेळेला 15 वर्ष आणि 232 दिवस इतकं होतं, तर युवराज सिंगचं वय हे 15 वर्ष 57 दिवस इतकं होतं, तर बिहारच्या वैभव सूर्यवंशीचं वय हे 12 वर्ष 284 दिवस इतकं आहे. वैभव सूर्यवंशी हा रणजी ट्रॉफीमध्ये डेब्यू करणारा सर्वात लहान क्रिकेटर नाही. क्रिक इन्फोनं दिलेल्या माहितीनुसार सर्वात कमी वयामध्ये रणजी डेब्यू करण्याचा रेकॉर्ड हा अजमेरच्या अलाउद्दीन याच्या नावावर आहे. 12 वर्ष 2 महिन्यांचा असताना अलाउद्दीननं आपला पहिला रणजी सामना खेळलेला होता. वर्ष होतं 1942-43, त्यामुळे सर्वात लहान रणजी खेळाडूचा रेकॉर्ड अजूनही अलाउद्दीनच्याच नावावर आहे. वैभव बिहारच्या समस्तीपुरा जिल्ह्यातल्या एका ताजपूर नावच्या गावचा रहिवासी आहे. वयाच्या 7व्या वर्षापासूनच वैभवनं क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. वैभवची प्रगती पाहून त्याला अकॅडमीमध्ये दाखल करण्यात आलं आणि वैभवच्या क्रिकेट प्रवासाला सुरुवात झाली. वैभव हा एक ऑलराऊंडर आहे, तो उत्तम फलंदाज तर आहेच आणि त्याबरोबरच तो स्पिन गोलंदाजी सुद्धा करतो. वैभव भारताच्या अंडर 19 टीमकडून सुद्धा खेळलेला आहे. अंडर 19 टीमकडनं खेळताना वैभवनं 5 मॅचेसमध्ये 177 रन्स केले, तर विनू मंकड ट्रॉफीच्या गेल्या सीझनमध्ये 5 मॅचेसमध्ये त्यानं तब्बल 393 रन्स केले. वैभव सूर्यवंशीनं सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंगचा वयाचा रेकॉर्ड तर मोडलेला आहे, पण त्यांचा रणजीचा रेकॉर्ड वैभव मोडणार का? आणि इतक्या लहान वयात रणजीच्या या मैदानामध्ये उतरणं हे खरं तर कौतुकास्पदच आहे. पण रणजीमध्ये वैभवचं पदार्पणच मुंबईसारख्या तगड्या संघाविरोधात होत आहे, ज्या टीमचा कॅप्टन अजिंक्य रहाणे आहे. अशा टीमविरुद्ध जबरदस्त चांगली कामगिरी करण्याचं आव्हान हे वैभव पुढे निश्चितपणे असणार आहे. रणजीमधनं आलेल्या खेळाडूंनी भारतीय टीमला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले. वैभवच्या क्रिकेट करिअरला आता तर सुरुवात झालेली आहे. अजून त्याला खूप मोठा पल्लाही गाठायचा आहे, पण वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी रणजी ट्रॉफी खेळणं ही एक खूप मोठी आयुष्यातली अचीवमेंट आहे. वैभवला त्याच्या पदार्पणासाठी खूप खूप शुभेच्छा आणि वैभवच्या कामगिरीकडे सगळ्या चाहत्यांच्या नजरा निश्चितपणे टिकलेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.